मेहकर येथे दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचा 5वा वर्धापन दिन व प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं व महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण तसेच जाणेफळ एक्सप्रेसच्या कॅलेंडरच्या प्रकाशनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये कांतादेवी डाळे ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने मेहकर शहरात मोठ्या प्रमाणात 31 रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन सहकार्य केलं. तथागत ग्रुपला अहोरात्र वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, राधेश्याम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, संदीप राऊत यांना यावेळी समाजभूषण पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मेहकरचे कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेंद्र शिंगाटे साहेब हे होते. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत ग्रुपचे मार्गदर्शक भाई कैला सुखधाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शक तथा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले मान्यवर ऍडव्होकेट देवकांत मेश्राम, संतोष खरात, कुणाल माने, सुनील वनारे, संजय वानखेडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, अंकुश राठोड, गजानन सरकटे, प्रकाश सुखदाणे, राधेश्याम खरात, सचिन गवई, गौतम पैठणे, गौतम नरवाडे, संदीप राऊत, रुपेश गवई, गणेश वानखेडे, राम डोंगर दिवे, श्रीकृष्ण शटाणे, नितीन बोरकर, शोएब अली, जफरभाई शाह, महिला आघाडीच्या सौ गीताताई पैठणे, कांचन मोरे, वंदना माने तसेच समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधूनमधून पेपरात नेहमी येत असतं, टीव्हीवर पण दाखवतात की आपल्याकडं महाराष्ट्रातील रक्त साठा कमी आहे आणि वारंवार रक्तदान करण्याबद्दल रक्तदान शिबिर आयोजित करण्याबद्दल शासनातर्फे विविध संस्थांतर्फे आवाहन केलं जात आहे. अशा या कार्यक्रमाने उपस्थित या ठिकाणी आमचे स्नेही भाई गणेशराव सुखदाणे, संदीप भाऊ गवई, वानेरेश्वर वाशिमवरून आलेली सगळी टीम, वानेरे दादा, माझ्या पोलिसाचा माझा मित्र गंमत आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे हे फार काळाची गरज आहे. आपण सगळेजण रक्तदान करतो, आपण दान केलेलं रक्त हे नक्की कोणाचं तर आपल्याला माहिती पडत नाही महाराज. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानाच्या चरणी वंदन करून आज आपण तथागत ग्रुपच्या वतीनं हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या हातून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. आपल्या मेहकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आदरणीय राजेंद्र शिंगटे साहेब आणि या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले सर्व तरुण मित्र बंधूंनो, खरं म्हणजे ठाणेदार साहेबांनी रक्तदानाचं महत्त्व काय असतं हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विशद केलेलं आहे. तथागत ग्रुप हा गेल्या अनेक वर्षापासून मेहकर शहर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये या तथागत ग्रुपची व्याप्ती आहे आणि सामाजिक उपक्रम करायचे, मग कधी महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या, कधी रक्तदानाचे शिबिराचे कार्यक्रम ठेवायचे, काही गरजूंना मदत करायची, अशा पद्धतीची ख्याती तथागत ग्रुपची आहे. आणि नाव जरी तथागत ग्रुप असलं तरी देखील तथागत ग्रुपमध्ये फक्त काही एका समाजाची तरुण मंडळी नाही आहे, तर वेगवेगळ्या समाजाच्या सगळ्या तरुणांना एकत्र करण्याचं काम संदीपभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते करतात. आपण बोर्ड पाहिला असेल, या बोर्डामध्ये देखील अनेक जाती धर्माचे सगळे तरुण सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम संदीप गवई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि एक चांगला उपक्रम, आपण दानाला किती महत्त्व आहे आपल्या समाजामध्ये, कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ दान समजल्या जातं, त्यानंतरचं दान मतदान ते देखील फार श्रेष्ठ दान आहे, पण या सगळ्यापेक्षा रक्तदान हे सगळ्यात मोठं दान आहे. आणि ते रक्तदानाची जी भावना आहे
तरुणांच्या मनामध्ये आज ही भावना कमी होत चाललेली आहे, लोप पावत चाललेली आहे. कारण जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामधून मुळं वाहनाचं प्रमाण वाढलं. प्रत्येकाच्या ढोंगाखाली आज मोटरसायकल आहे, फोर व्हीलर आहेत आणि म्हणून ॲक्सिडेंट हे सातत्यानं होत असतात. ती चुकी कोणाची असते, कोणाची नसते, परंतु मग अशा वेळेस अर्जंट रक्ताची गरज त्या ठिकाणी पडत असते आणि त्या रक्ताचा तुटवडा शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे कमी आहे आणि रक्तदान करण्यासाठी तरुण मंडळी. स्टार 24 5 न्यूज साठी ब्युरो चीफ नाशिक.